आता बातम्या सविस्तर. आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकावरून सुरू असलेल्या वादामध्ये अनेक राजकीय नेते प्रश्न उपस्थित करतायत. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर मोदींना चांगलंच टार्गेट केलंय. या पुस्तकावरून राऊतांनी भाजपच्या नेत्यांना आणि भाजप पक्षाला खडे बोल सुनावले. छत्रपती शिवाजी महाराज हे विश्वाचं दैवत आहे. शिवसेनेनं सदैव छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होण्याचं कर्तव्य बजावलंय. महाराष्ट्राची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज हीच आहे. तेव्हा आम्हाला कुणी छत्रपती शिवाजी महाराज या संदर्भात ज्ञान देण्याची गरज नाही असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतलाय. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची कोल्हापूर, सातारा किंवा अन्य ठिकाणी देखील ज्या गाद्या आहेत, जे राज्य त्यांनी निर्माण केले, त्या गाद्यांविषयी आम्ही सदैव आदर राखलाय. छत्रपतींच्या गादीसमोर नतमस्तक होणं हे प्रत्येक हिंदू आणि मराठी माणसाचं कर्तव्य आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. तर जे आम्हाला ज्ञान देत आहेत त्यांनी स्वतः शिवाजी महाराजांसंदर्भातील आपलं अंतरंग तपासून पाहावं असंही राऊत यांनी म्हटलंय. हम छत्रपती शिवाजी महाराज उनका इतिहास यही महाराष्ट्र का इतिहास है. महाराष्ट्र को इतिहास है, बाकी सभी राज्यों को भूगोल है. इसलिए हम कहते हैं कि छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र में जन्मे हैं, इसलिए इतिहास है. यही इतिहास महाराष्ट्र का है. ये इतिहास के बारे में कोई हमें पढ़ाने की ज़रूरत नहीं है. हमें मालूम है क्या करना है. पूरा महाराष्ट्र शिवाजी का वंशज है. छत्रपती शिवाजी महाराज का वंशज पूरा महाराष्ट्र, 11 कोटी जनता महाराष्ट्र की जो है वो छत्रपती शिवाजी वंशज है.